फ्री नोट्स, टेस्ट, डेमो लेक्चर्स तसेच ऑनलाईन बॅचेससाठी आत्ताच द इन्फिनिटी अकॅडमी ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे, द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, वनरक्षक, कृषी, पशुधन पर्यवेक्षक, जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच इतर सर्व ज्या सर्व सेवा आहेत या सर्वच परीक्षांसाठी इंग्लिश ग्रामर जे आहे ते खूप महत्वाचं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. मित्रांनो, इंग्लिश ग्रामर जे आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप कठीण जात असतं, म्हणून आपण सर्वांसाठी एक जी बॅच आहे स्पेशल बॅच इंग्लिश ग्रामरची आपण घेऊन आलेलो आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल हा जो टॉपिक आहे ह्या आर्टिकल टॉपिक बद्दल आपण माहिती घेणार आहोत. नेमका आर्टिकल टॉपिकचा अभ्यास कसा केला पाहिजे, याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे. सो सुरुवातीला मी तुम्हाला कंटेंट देणार आहे, म्हणजे काय की नेमका आर्टिकलवर कसे रूल्स तयार केलेले आहेत ग्रामरमध्ये, आर्टिकलचा अभ्यास कसा करायचा असतो. देन आपण लास्टमध्ये या आर्टिकल टॉपिकवरील जे क्वेश्चन्स असतील ते देखील आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत, म्हणजे पूर्णपणे तयारी जी आहे ती आर्टिकल टॉपिकची तुमची आजच्या लेक्चरमध्ये होणार आहेत. पूर्णपणे म्हणजे काय की आपण काहीच रूल घेतलेले आहेत, परंतु जे रूल्स घेणार त्याच्यावरचे क्वेश्चन्स देखील आपण काही बघणार आहोत, जेणेकरून रूल्स तुम्हाला क्लिअर होतील आणि जे मी शिकवणार आहे ते कितपत समजलंय हे देखील तुम्हाला कळेल. ओके गाईज, रेडी आहात सर्वे? गुड इव्हिनिंग रुपाली मॅडम, गुड इव्हिनिंग सनी, सोनाली मॅम, चलो रेडी आहात गाईज सगळे? येस, सगळ्याच एक्झामसाठी महत्वाचं असं आपलं आजचं सेशन आहे. सो आपण सेशन स्टार्ट करण्यापूर्वी जरा बॅच विषयी तुम्हाला सांगते मी. मित्रांनो, इंग्लिश ग्रामरची बॅच जी आपण चालू करत आहोत सगळ्याच एक्झामसाठी ही बॅच जी आहे ती उपयुक्त असणार आहे. ही बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे, ऑनलाईन बॅच आहे. ही बॅच तुम्ही लाईव्ह करू शकतात, बॅच रेकॉर्डेड स्वरूपात देखील अवेलेबल असणार आहे. बॅच ही 20 जून पासून चालू होत आहे. बॅचची फीज 999 रुपये इतकी आहे. बॅचचे ऍडमिशन्स आपण चालू केलेले आहेत. ओके, सो लवकरच तुम्ही ऍडमिशन्स घेऊ शकताय. बॅचचा कालावधी हा 30 दिवस असणार आहे. यामध्ये आपण 50 तासांचे टीचिंग करणार आहोत. रूल्स, कन्सेप्ट आणि ट्रिक्स याचा वापर करून मी तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे. वोकॅब आणि अनालिसिस देखील तुमचं यामध्ये घेतलं जाणार आहे. जे TCSने विचारलेले प्रश्न असतील ते आपण यामध्ये घेणार आहोत. तसंच नोट्स देखील तुम्हाला मी अवेलेबल करून देणार आहे. ओके, येस येस, आपण हळूहळू सगळ्या टॉपिक्सचे जे सगळे टॉपिक्स जे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्येही कळवू शकतात की मॅडम आम्हाला हा टॉपिक रिक्वायर आहे. सो तुम्ही ह्या टॉपिकचं कंटेंट आम्हाला प्रोव्हाइड करा युट्यूबला, आपण नक्कीच त्या टॉपिकवर एक लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया. ओके सनी सर, सो आपण टेन्स देखील टॉपिक घेऊया. ठीक आहे, सो गाईज तुम्ही सजेस्ट करू शकताय की तुम्हाला कोणता टॉपिक जास्त कठीण जातोय, त्या टॉपिकवर आपण लगेचच युट्यूब लाईव्ह जे आहे ते दुसऱ्या दिवशी आपण घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, बॅच जी आहे ही एक मेंटरिंग बॅच असणार आहे. ओके, इंग्लिशची स्पेशल बॅच आहे आपली. सो यामध्ये 30 दिवसात आपण बॅच कम्प्लीट करणार आहोत. 50 तास बॅच मध्ये असणार आहेत. ओके, रोज 10 प्रश्न मी तुमचे क्लासमध्ये सोडवून घेणार आहे. 10 प्रश्न तुम्हाला MCQ प्रॅक्टिससाठी देणार आहोत. आठवड्याला 50 प्रश्नांची टेस्ट आपण घेणार आहोत. पूर्ण सिलेबसवर आपण 2 टेस्ट घेणार आहोत आणि दर आठवड्याला मी स्वतः तुमचं काउन्सिलिंग आणि झूम मीटिंग देखील घेणार आहे. मित्रांनो, आता आर्टिकलला फायनली आपण सुरुवात करत आहोत. नेमकं आर्टिकल म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगते. आधी बेसिक माहिती आर्टिकलची आपण घेऊया. मित्रांनो, इंग्लिश ही अशी एकमेव लँग्वेज आहे ज्यामध्ये आर्टिकल आपण शिकत असतो, म्हणजे मराठी असेल, संस्कृत असेल, इतर ज्याही भाषा असेल, हे कोणत्याच लँग्वेजमध्ये आपण आर्टिकलचा वापर करत नाही. फक्त इंग्लिश अशी लँग्वेज आहे ज्यामध्ये आपण आर्टिकलचा वापर करत असतो. मग आर्टिकलचा अभ्यास करत असताना 2 प्रकारचे आर्टिकल्स आपण शिकतो. ओके, येस, किती आर्टिकल शिकतो? 2 प्रकारचे आर्टिकल्स आपण शिकतो. सो एक असतो डिफायनाईट आर्टिकल, ओके, आणि इनडिफायनाईट आर्टिकल. मग इनडिफायनाईट आर्टिकल म्हणजे काय? तर याला आपण अनिश्चित उपपद असे म्हणतो. ओके, याला काय म्हणतो आपण? अनिश्चित उपपद असे आपण त्याला म्हणतो. आणि डिफायनाईट आर्टिकल जे असणार आहे यास आपण निश्चित उपपद असे म्हणतो.
ओके यात याला काय म्हणतो आपण निश्चित उपपद असे म्हणतो. मित्रांनो ह्या शब्दांवरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की अनिश्चित आणि निश्चित म्हणजे काय. तर मित्रांनो जे नाम अनिश्चित असणार आहे त्याच्या पूर्वी आपण इनडिफायनाईट आर्टिकल लावतो आणि जे नाम निश्चित असणार आहे डिफायनाईट असणार आहे त्यापूर्वी आपण द आर्टिकल लावत असतो. मित्रांनो सेकंड रूल आपला असा आहे की आर्टिकल जे असते ओके आर्टिकल जे असते हे आर्टिकल फक्त आणि फक्त आपण नाउन साठीच यूज करतो. नाउन हे असं एकमेव पार्ट ऑफ स्पीच आहे ज्याच्या आधी आपण आर्टिकलचा यूज करू शकतो. तुम्ही म्हणाल मॅडम ऍडजेक्टिव्ह साठी आपण आर्टिकल वापरू शकतो का, अजिबात नाही. मॅडम ऍडव्हर्ब साठी आर्टिकल यूज करू शकतो का, अजिबात नाही. वर्ब साठी आर्टिकल यूज करू शकतो का, नाही. प्रोनाउन साठी आर्टिकल यूज करू शकतो का, अजिबात नाही. सो एक तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये फक्त असं एकमेव पार्ट्स ऑफ स्पीच आहे विद्यार्थी मित्रांनो नाउन ज्याच्या आधी आपण काय वापरत असतो आर्टिकल जे आहे ते आपण यूज करत असतो. ओके येस गाईज आपण वोकॅब्युलरी ही घेणार आहोत. ओके एक एक दिवस एक एक टॉपिक आपण घेऊया ठीक आहे. चलो सो खूप रिक्वायरमेंट्स आहेत आपण प्रत्येकाची रिक्वायरमेंट प्रत्येक करण्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. सो इथे तुम्हाला क्लिअर झालं आहे की जे आर्टिकल आपण वापरणार ए असो आन असो द असो ते फक्त आपण नाउन साठीच यूज करणार आहोत. याच्या पुढील रूल मी तुम्हाला सांगेल. ओके आता पुस्तकातल्या कन्सेप्ट पार्ट करण्यापेक्षा अगदी सोप्या स्ट्रक्चर्स वाईज मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे. मग पुस्तक आणि स्ट्रक्चर्स याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय. ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचतात मित्रांनो तर खूप जास्त कन्फ्युजन होतं किंवा पुस्तक वाचण्यामध्ये खूप जास्त वेळ तुमचा जातो किंवा काही गोष्टी तुम्हाला कळतच नाही. बघा हे जे रूल्स दिलेले आहेत पुस्तकी रूल्स झाले पण हे आपण असं न शिकता मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते. बघा आधी हे वाचून दाखवते. आर्टिकल नाउनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह असेल तर आर्टिकल ऍडजेक्टिव्ह पूर्वी येईल. ऍडजेक्टिव्ह अगोदर ऍडव्हर्ब असेल तर आर्टिकल ऍडव्हर्ब पूर्वी येईल. जो विद्यार्थी खूप नवीन आहे याला हे अजिबात काही कळणार नाही परंतु हे कशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे ते लक्षात घ्या. ओके गाईज मित्रांनो बघा जे तुमचे विद्यार्थी मित्र अजूनही लेक्चरला जॉईन झालेले नाहीये फटाफट त्यांना लेक्चरची लिंक शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याला जुडले तर आपण हे युट्यूब लाईव्हला जे कंटेंट तुम्हाला देणार आहे ते जास्त दिवस आपण घेण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत जास्त विद्यार्थी जुडले तर. मित्रांनो हा रूल अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल. काय म्हंटले बघा रूल मध्ये जर तुम्हाला सेंटेन्स मध्ये नाउन दिसत असेल तर या नाउनच्या आधी तुम्ही आर्टिकल वापरा. ओके गाईज हे क्लिअर झालं. येस क्लिअर इथपर्यंत. बघा मित्रांनो जर तुम्हाला सेंटेन्स मध्ये नाउन दिसतोय नाउन बद्दल माहिती देणारा ऍडजेक्टिव्ह दिसत आहे तर तुम्हाला आर्टिकल वापरायचंय कोणासाठी नाउन साठी. मग हे आर्टिकल कुठे वापरणार ऍडजेक्टिव्हच्या आधी वापरणार की ऍडजेक्टिव्ह आणि नाउनच्या मध्ये वापरणार बरोबर ना हा प्रश्न येऊ शकतो. सो मित्रांनो जे आर्टिकल तुम्ही वापरणार ना ते आर्टिकल तुम्ही ऍडजेक्टिव्हच्या आधीच वापरणार पण कोणासाठी वापरलंय ते आर्टिकल नाउन साठीच वापरलेलं आहे. म्हणजे हे आर्टिकल इथे कोणतं वापरायचं हे कशावर डिपेंड असणार आहे नाउनवर डिपेंड असणार आहे. ओके सो हे लक्षात आलं. तिसरा नियम काय असेल जर मित्रांनो नाउन बद्दल माहिती सांगणारा ऍडजेक्टिव्ह त्याच्या आधी येत असेल पण ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगणारा ऍडव्हर्ब जर त्या ऍडजेक्टिव्ह आधी येत असेल पण मला आर्टिकल तर नाउन साठी वापरायचे मग कुठे वापरू आर्टिकल ऍडजेक्टिव्ह आणि नाउनच्या मध्ये वापरू का ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्बच्या मध्ये वापरू का तर नाही. मी आर्टिकल वापरणार डायरेक्टली ऍडव्हर्बच्या आधी. ओके आर्टिकल कुठे वापरलं ऍडव्हर्बच्या आधी वापरलं पण कोणासाठी आलंय आर्टिकल नाउन साठीच आलंय. आलं लक्षात तुम्हाला की रूल्स नेमके काय आहेत आर्टिकलचे. मित्रांनो बघा इथे गर्ल हे एक नाउन आहे. ओके गर्ल काय आहे नाउन त्याच्यासाठी आर्टिकल आपण ए वापरलेला आहे. अ ब्युटिफुल गर्ल म्हटलंय गर्ल एकमेव मुलगी आहे ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह याच्याविषयी माहिती देतोय. हा ए आर्टिकल आलाय ब्युटिफुलच्या आधी आलाय पण कोणासाठी आलाय गर्लसाठी आलेला आहे. शी इज अ व्हेरी गुड गर्ल म्हटलेला आहे इथे आर्टिकल ए आलेला आहे. लक्षात घ्या हा तुमचा नाउन आहे
हा तुमचा गर्ल विषय माहिती सांगणारा ऍडजेक्टिव्ह आहे. हा व्हेरी कोण आहे? हा व्हेरी तुमचा गुड बद्दल माहिती सांगणारा ऍडवर्ब आहे. हा आर्टिकल इथे आलाय पण कोणासाठी आलेला आहे? नाउन साठी आलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, तर मित्रांनो जेव्हाही सेंटेन्स मध्ये ए किंवा अन आर्टिकल वापरला जाईल तर याचा अर्थ वन किंवा मराठीमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकतात एक असा होतो. मग इथे म्हटले अ गर्ल म्हणजे एक मुलगी, अ ब्युटिफुल गर्ल एक सुंदर मुलगी, शी इज अ व्हेरी गुड गर्ल ती एक खूप चांगली मुलगी आहे असे तुम्ही म्हणू शकतात. सो गाईज ए आणि अँड जेव्हाही येतील त्याचा अर्थ एक असा होतो. म्हणून लक्षात ठेवायचं की जेव्हा सेंटेन्स मध्ये हे रूल्स या रनिंग नोट्स तुम्ही काढायचे आहेत. ओके, या रनिंग नोट्स तुम्हाला काढायचे आहेत. सो तुम्ही लक्षात ठेवणार विद्यार्थी मित्रांनो जेव्हाही सेंटेन्स मध्ये ए किंवा अँड येणार तर याच्या नंतर आपण नेहमी काय युज करणार आहोत? सिंग्युलर नाउनच आपण युज करणार आहोत. ही कन्सेप्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना, हा रूल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतो पण याच्यावर बरेचसे क्वेश्चन्स आपण सॉल्व करतो. सो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा रूल फार इम्पॉर्टंट आहे आर्टिकल चॅप्टरसाठी. पुढे जाऊया, पुढे काय रूल आपण घेणार आहेत बघा की ए आणि अँड हे नेहमी सिंग्युलर काउंटेबल नाउन अगोदरच वापरतात. जो रूल मी तुम्हाला आधीच सांगितलाय की नाउन जर सिंग्युलर आणि काउंटेबल असेल, काउंटेबल हा शब्द पण महत्वाचा आहे आणि सिंग्युलर हा शब्द पण महत्वाचा आहे. सिंग्युलर म्हणजे काय? एक वचनी. काउंटेबल म्हणजे काय? मोजता येणारे. ओके, सो असे नाम जे एक वचनी आहे जे काउंटेबल आहे त्याच नामाच्या आधी आपण ए किंवा अन आर्टिकल जे आहे ते यूज करू शकतो. सो बघा, अ बॉय, अन एग, अ स्टुडंट, अ टीचर, अ बोर्ड म्हटलंय. मित्रांनो अनेक वचनी नामा अगोदर म्हणजे बघा जर तुम्हाला प्लुरल नाउन दिलेलं आहे तर प्लुरल नाउनच्या आधी तुम्ही कधीच ए किंवा अन आर्टिकल जे आहे ते यूज करू शकत नाही. सो जर तुम्हाला अ बॉईज दिलेलं असेल तर हे ग्रामॅटिकली काय असणार आहे? इनकरेक्ट असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. ओके, क्लिअर झाला इथपर्यंत? चला पुढचा रूल काय आहे. खूप छान छान रूल्स आपण बघणार आहोत जे आपल्याला एक्झाम्स मध्ये विचारले जातात. बघा आता पुढचा रूल काय आहे. मित्रांनो मला तत्पूर्वी सांगा, तुम्ही एक रूल अकॅडमिक इयर मध्ये शिकले का? शाळेत तुम्ही एक रूल शिकलेले आहेत का? ओके, कमेंट करू शकतात. ए ई आय ओ आणि यू. ओके, जर शब्दाची सुरुवात, ओके शब्दाची सुरुवात या वोवल्सने म्हणजे काय स्वरांनी झाली तर तुम्ही आर्टिकल अँड वापरतात. जर शब्दाची सुरुवात कन्सोनंट म्हणजेच व्यंजनाने झाली, कशाने झाली? व्यंजनाने झाली तर आर्टिकल तुम्ही ये वापरतात. हा रूल तुम्ही स्कूलमध्ये शिकलेले आहेत का? अकॅडमिक इयर मध्ये तुम्ही शिकलेले आहेत का? चला चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. बरं, हा रूल शिकले तुम्ही शब्दाची सुरुवात शिकले पल्लवी मॅडम? ओके, अजून? चलो गाईज फक्त येस किंवा नो एवढंच आन्सर तुम्हाला द्यायचंय. शिकलेत मित्रांनो? जर हा रूल तुम्ही अप्लाय केला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये तर तुमचं एकही उत्तर बरोबर येणार नाही, हे लक्षात घ्या. का बरोबर येणार नाही? कारण आपण इथे हा रूल वापरतच नाही अकॅडमिक इयर मधलं जे इंग्लिश आहे आणि आपलं कॉम्पिटिटिव्ह जे इंग्लिश आहे त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे, हे मी तुम्हाला लक्षात आणून देणार. हा रूल तुम्ही अकॅडमिक इयर मध्ये शिकलेले आहेत परंतु आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये कोणता रूल अप्लाय होतो ते सांगते मी. ओके, ज्यावेळेस शब्दाच्या उच्चाराची सुरुवात, ज्यावेळेस शब्दाच्या उच्चाराची सुरुवात, ज्यावेळेस शब्दाच्या उच्चाराची सुरुवात मराठी स्वराने होणार. मराठी स्वर किती आहे? 14 आहे. कोणते आहे? अ आ इ ई उ ए ऐ औ ओ अम आ ॲ आणि आ.
हे दोघं सुद्धा येतात, ॲ आणि ऑ सुद्धा येतात. जेव्हा शब्दाच्या उच्चाराची सुरुवात मराठी स्वराने होईल तेव्हा त्याच्या आधी तुम्ही आर्टिकल काय वापरतात? ॲन वापरतात. ज्या वेळेला शब्दाच्या उच्चाराची सुरुवात ज्या वेळेला शब्दाच्या उच्चाराची सुरुवात ही व्यंजनाने होणार, ओके येस, ज्या वेळेस शब्दाच्या उच्चाराची सुरुवात व्यंजनाने होणार, इथे मराठी लिहून घ्या फक्त, तर त्यावेळेस त्या शब्दाच्या आधी, त्या नाउनच्या आधी तुम्ही आर्टिकल काय वापरतात? ए आर्टिकल वापरतात. हा रूल नसेल माहिती तर हा रूल लिहून घ्या. ओके येस येस. क्वेश्चन्स देखील आपण बघणार आहोत. फिल इन द ब्लँकला आपल्याला क्वेश्चन विचारलेले असतात कुलकर्णी मॅडम, ओके, किंवा सर, ओके. सो हे जे रूल्स आहेत, हे दोन रूल्स फार महत्वाचे आहेत, ओके. सो मित्रांनो, जर रूल्स तुम्हाला माहीत नसतील आतापर्यंत, तर याच्या नंतर तुम्हाला असं व्हायला नको की रूल्स मला माहिती नव्हते. हे रूल्स जर तुम्हाला पाठ नसेल तर तुमचे 100% क्वेश्चन चुकणार आहे. मग मित्रांनो बघा, अँट दिलेला आहे, सो अ उच्चार होतो म्हणून मी अन वापरलाय. अम्ब्रेला आहे, अन वापरलेला आहे, पण पुढे मात्र इथे तुम्हाला कळतंय की ए आहे म्हणून अन वापरलाय, यू आहे म्हणून अन वापरलाय, दोघही प्रकारे बरोबर येत आहे. पण जर समजा असं तुम्हाला सेंटेन्स मध्ये आलंय अन ऑनरेबल पर्सन, तर नेमका काय वापरणार? इथे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होते की पर्सन कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, चला सांगा बरं, नाउन आहे. पर्सन कोण आहे? नाउन आहे. पर्सन बद्दल माहिती देणारा ऑनरेबल कोण झाला? ऍडजेक्टिव्ह झाला. मग हा अन कोणासाठी आलेला आहे? अन आलाय पर्सन साठी, ओके. ऍडजेक्टिव्ह साठी आलाय का? अजिबात नाही. पर्सन एक आहे म्हणून इथे अन आलेला आहे. क्लिअर? पर्सन एक आहे म्हणून इथे अन आलेला आहे. मग पर्सनच्या प उच्चार होतो इथे ए आला पाहिजे का? अजिबात नाही. जरी हे आर्टिकल आपण या पर्सन नुसार वापरलंय, हे आर्टिकल आपण पर्सन साठी वापरलंय, तरी आर्टिकल वापरत असताना प्रोनाउन्सिएशन आपल्याला त्याच्या नंतरच्या शब्दाचंच बघावं लागेल. काय उच्चार होतोय? ऑनरेबल. अ उच्चार होतोय. काय उच्चार होतोय? अ उच्चार होतोय. आणि अ उच्चार होत असेल तर मी इथे काय वापरणार आहे? अनच वापरणार आहे, ओके. इथे एच असेल तरी देखील. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की काय डिफरन्स आहे, आपण नेमकं कुठे चुकतोय याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. मित्रांनो, जर फक्त मला अन ऑनेस्ट दिसला तर ते करेक्ट असेल का? बरेच रेफरन्सेस जे तुम्ही वाचता त्याच्यामध्ये फक्त अन ऑनेस्ट दिलेलं आहे. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आर्टिकल तुम्ही बघणार कोणत्याही पुस्तकामध्ये, तर त्यावेळेस हे चेक करा. जर तुम्हाला अन ऑनेस्ट मिळतंय तर ते हे इनकरेक्ट असणार आहे. का इनकरेक्ट असणार आहे? कारण ऑनेस्ट हा काय झाला? तुमचा ऍडजेक्टिव्ह झाला. ऑनेस्ट काय झाला? ऍडजेक्टिव्ह झाला. आणि फक्त ऍडजेक्टिव्ह साठी कधी आपण आर्टिकल अन वापरणार नाही. इथे जर आर्टिकल अन तुम्हाला वापरायचं आहे तर इथे काय असणं गरजेचं आहे? नाउन असणं गरजेचं आहे. सो अन ऑनेस्ट बॉय हे काय असेल? करेक्ट असणारे हा ऑनेस्ट ऍडजेक्टिव्ह आहे. पण ऑनेस्ट अ उच्चार होतोय, त्यासाठी आपण आर्टिकल अन वापरला. बॉय सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे म्हणून आपण आर्टिकल काय वापरला? अन वापरला. पुढे बघा मित्रांनो, अन एग म्हटलंय, ए उच्चार होतोय, आर्टिकल ए करेक्ट आहे. अन इयर म्हटलंय, अन एरोप्लेन म्हटलेला आहे, ओके. सो स्वराने मराठीतील उच्चार म्हणजे मराठीतील प्रोनाउन्सिएशन जे आहे, उच्चाराची सुरुवात मराठीतील स्वराने होत आहे, म्हणून या सर्व शब्दांच्या आधी आपण काय वापरलंय? आर्टिकल अन वापरलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर बघा, शब्दाच्या उच्चाराची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल, मी हा रूल तुम्हाला लिहून दिलाय, तर आपण आर्टिकल ए वापरतो. सो इथे आपण अ पीटी, अ हेडॅक, अ बुक, अ कॅट, अ नॉइज, अ शेम, अ प्लेजर. सो इथे व्यंजनाने उच्चाराची सुरुवात होते शब्दाने. सो म्हणून आपण इथे काय वापरलंय? आर्टिकल ए जो आहे तो आपण इथे यूज केलेला आहे.
पुढचा रूल बघा मित्रांनो, अब्रिवेशन म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसते. सो अब्रिवेशनला आपण शॉर्ट फॉर्म असे म्हणतो. अब्रिवेशनला काय म्हणतो आपण? शॉर्ट फॉर्म. सो शॉर्ट फॉर्म ज्यावेळेस तुम्हाला दिलेले असतील, तर शॉर्ट फॉर्म दिलेले असताना तो डायरेक्टली, जसं की एमपी दिलाय तर याचा मध्य प्रदेश असं वाचू नका, याला वाचताना तुम्हाला एमपी असाच वाचायचा आहे. शब्दाच्या उच्चाराची सुरुवात ए ने झाली, ए हा व्यंजन आहे म्हणून तुम्ही एन एमपी म्हणणार. खाली दिले बघा, एसपी एसपी तुम्ही असं लिहितात, एस असं लिहितात, ए ने उच्चाराची सुरुवात होते, आर्टिकल ए आन एनर. एम एस सी ए ने शब्दाची सुरुवात होते, एन एम एस सी. एच एस सी ए ने शब्दाची सुरुवात होते, एन एम एस सी एच एस सी एनआर. एन एफ आय आर, सो जिथेही इथे स्वराने शब्दाची उच्चाराची सुरुवात होते म्हणून आपण काय वापरणार? एन वापरणार. पण हे जर बघितले, बी ए होतोय, ब आहे व्यंजन आहे आर्टिकल ए, सी ए स उच्चार होतोय आर्टिकल ए, पी एच प उच्चार होतोय आर्टिकल ए, बी एड दिलाय, ओके व्यंजन आणि उच्चाराची सुरुवात होते, आर्टिकल काय येणार आहे? बी आर्टिकल ए येणार आहे. ओके सो बरेच विद्यार्थी मित्र आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. ओके रमेश सर, विशाल सर, पल्लवी मॅडम. ओके सो मित्रांनो, आपण रोज काही ना काही कंटेंट घेऊन तुमच्यासोबत समोर येणारच आहोत. तर मित्रांनो बघा, मी हा जो रूल सांगितला त्यामध्ये तुम्ही कुठे फसू शकतात? जो तुम्ही अकॅडमिक इयर मध्ये रूल शिकले होते, ए ई आय ओ आणि यू यांच्या आधी अँड वापरा, तर असे जर शब्द आले तर त्याच्यामध्ये तुम्ही फसू शकतात. म्हणून हा रूल कधीही तुम्ही युज करायचा नाहीये. युरो दिलोय बघा मित्रांनो, इने उच्च इने सुरुवात होते स्पेलिंगची, पण उच्चार काय होतोय? यू होतोय, म्हणून आपण आर्टिकल ए वापरला. युनिट म्हटलेला आहे, जरी युने उच्चाराची सुरुवात होत आहे तरी उच्चार मात्र, स्पेलिंगची सुरुवात युने होते पण उच्चार मात्र यू आहे म्हणून आर्टिकल ए वापरला. त्याचप्रमाणे सेम हे सगळे वर्ड्स फॉलो होतात, अ युनियन, अ युनिफॉर्म, अ युनिव्हर्सिटी, अ युजफुल, अ युनिकॉर्न, अ युनिव्हर्सल. सो हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके गाईज, क्लिअर आहे इथपर्यंत? प्रत्येक रूल तुम्हाला समजायला हवा. समजला आहे का सगळ्यांना? चला एकदा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा येस और नो, आणि मग आपण पुढच्या रूल कडे जाऊया. पुढचा रूल काय आहे मित्रांनो? ओके डन पल्लवी मॅम, व्हेरी गुड. चलो आगे बढते हुए देखते हैं. बघा, नो आर्टिकल बिफोर मटेरियल अँड ऍबस्ट्रॅक्ट नाउन. त्याआधी तुम्हाला मटेरियल आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन काय हे माहिती असणं गरजेचं आहे. सो मटेरियल नाउनला आपण पदार्थवाचक नाम म्हणतो आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउनला आपण भाववाचक नाम म्हणतो. या दोघांच्या आधी आपण कोणतंही आर्टिकल युज करत नाही. सो बघा, वॉटर इज लाईफ म्हटलंय म्हणजे पाणी हे सजीवन. वॉटर हे मटेरियल नाउन आहे, त्याच्या आधी आर्टिकल वापरलं नाहीये. पण पुढे काय म्हटलंय बघा, द वॉटर इन दॅट बॉटल इज इम्प्युअर. मित्रांनो म्हणजे माझ्याकडे दोन बॉटल आहे पण मी म्हणते की याच बॉटल मधलं वॉटर कसं आहे? इम्प्युअर आहे. विशिष्टता दर्शवलंय, डिफायनाइट केलंय म्हणून मी या वॉटरच्या आधी द आर्टिकल वापरू शकते. पण इथे कोणतं विशिष्ट वॉटर म्हटलंय का? अजिबात नाही. सगळ्यांचे एस एस रिप्लाय आलंय, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. ओके गाईज, सो हे क्लिअर झाले. ज्यावेळेस विशिष्ट म्हटलेलं असेल, ओके सो बघा माझ्याकडे दोन बॉटल्स आहेत. ओके माझ्याकडे दोन बॉटल्स आहेत. सो हे पाणी जे असेल दोघांमधलं हे इनडिफायनाइट आहे. मी सहज म्हणेल की हे जे वॉटर आहे ते कसं इम्प्युअर. पण मला विशिष्टपणे म्हणायचं असेल की ह्याच बॉटल मधलं पाणी इम्प्युअर आहे, सो मी म्हणत द वॉटर इज इम्प्युअर. आलं लक्षात? या दोघांमध्ये डिफरन्स जो आहे तो तुम्हाला लक्षात आला पाहिजे, आला असले. ओके सो आपण डायरेक्टली प्रॅक्टिकली शिकत आहोत. पुढे बघा, सिल्वर इज गुड कंडक्टर. सगळं सिल्वर गुड कंडक्टर असतं. ओके सो इथे मटेरियल नाउन आहे, आपण त्याच्या आधी आर्टिकल वापरणार नाही, बरोबर आहे. पण बघा, द सिल्वर ऑफ पीएनजी इज पॉप्युलर इन पुणे. कोणतं सिल्वर? तर पीएनजीचं सिल्वर विशिष्ट झालं ना ते सिल्वर. सो डिफायनाइट आर्टिकल आपण काय वापरला? द वापरलाय. विजडम इज ग्रेट वर्च्यू. सो विजडमच्या आधी हे विजडम हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे, त्याच्या आधी आपण आर्टिकल वापरलेलं नाहीये. द विजडम ऑफ बिरबल इज व्हेरी फेमस. इथे विजडम बद्दलच बोललं जात आहे, पण कोणाचं विजडम, कोणाचं शौर्य? सो बिरबलच्या विजडम विषयी बोललं जात आहे. विशिष्ट व्यक्तीचं म्हटलंय म्हणून इथे आपण द आर्टिकल मात्र युज करणार.
सो यातून तुम्हाला एक क्लियर झालं असेल की ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउन पूर्वी आर्टिकल येत नाही, परंतु जर ते काही स्पेसिफिक गोष्ट सांगत असतील तेव्हा मात्र आपण त्यांच्या आधी आर्टिकल जे आहे ते आपण यूज करत असतो. त्यानंतर पुढचा रूल काय आहे बघा मित्रांनो, नो आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन. प्रॉपर नाऊनच्या आधी आपण आर्टिकल वापरत नाही. जसं की मिस्टर साहिल इज माय फ्रेंड म्हटले, मिस्टर साहिल हे प्रॉपर नाऊन आहे, विशेष नाम आहे, त्याच्या आधी आर्टिकल वापरणार नाही. राज इज माय ब्रदर, राज हे प्रॉपर नाऊन आहे, त्याच्या आधी आपण आर्टिकल वापरणार नाही. ओके, पुढे मात्र काय म्हटले बघा, राज इज अन अर्जित ऑफ अर विलेज. पण मित्रांनो जेव्हा प्रॉपर नाऊन जे आहे ओके हे उपमा देण्यासाठी यूज होतंय ओके तेव्हा मात्र आपण त्याच्या आधी आर्टिकल अन वापरू शकतो. मग उपमा देणे म्हणजे काय? तर मित्रांनो आपण घरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दिले जात असतात आपल्या क्वालिटीजवर. ओके, सो आपली आई आपल्याला म्हणते की तो सिंगर आहे, ओके तो आमच्या घरातील सिंगर आहे, तो आमच्या घरातील डान्सर आहे, एखाद्या डान्सरचं नाव आपल्याला म्हणत असतात. सो याला आपण उपमा म्हणतो, म्हणजे त्या व्यक्तीची उपमा आपल्याला दिली जाते. मग जेव्हा उपमा देण्यासाठी प्रॉपर नाऊन यूज होतो तेव्हा मात्र त्याच्या आधी आर्टिकल अन आपण यूज करतो. सचिन माय फ्रेंड इज अ न्यूटन, म्हणजे सचिन माझा मित्र कोण आहे? न्यूटन आहे. न्यूटन उपमा देण्यासाठी वापरला गेलाय. कोणाला उपमा दिली आहे? सचिनला. सो जो नाऊन यूज केलेला आहे उपमा देण्यासाठी त्याच्या आधी आपण आर्टिकल वापरलाय. इथे जो न्यूटन आहे तो स्पेसिफिक होता का? नव्हता. जो सचिन होता तो स्पेसिफिक होता का? नव्हता. परंतु खालचं वाक्य जर तुम्ही बघितलं, सचिन माय फ्रेंड इज अ न्यूटन ऑफ माय क्लास, सचिन माझ्या क्लासचा न्यूटन आहे. सो क्लास मधील स्पेसिफिक झालाय म्हणून त्याच्या आधी आपण आर्टिकल काय वापरलंय? द आर्टिकल आपण वापरलेलं आहे. मित्रांनो आर्टिकलचा वापर कुठे करायचा ते आपण बघितलंय. आता आपण बघतोय की ओमिशन ऑफ आर्टिकल, म्हणजे आर्टिकलचा वापर जो आहे कुठे केला जाऊ नये. ओके, सो बघा, नो आर्टिकल बिफोर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउनच्या पूर्वी आपण आर्टिकल यूज करत नाही. ओके, सो ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी म्हटले, ऑनेस्टी ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, त्याच्या आधी आर्टिकल आपण वापरलेलं नाहीये. अनेकवचनी नामातून जेव्हा संपूर्ण जातीचा बोध होतो तेव्हा देखील आपण आर्टिकल वापरत नाही. म्हणजे स्टुडंट्स म्हटलं, सगळे स्टुडंट्स मला म्हणायचंय, तर त्याच्या आधी मी कोणतंही आर्टिकल वापरणार नाही. स्टुडंट्स आर क्लेवर, म्हणजे सगळेच विद्यार्थी हुशार असतात, बरोबर ना? मग बघा, चिल्ड्रन्स आर नॉटी म्हटलेलं आहे. ओके, चिल्ड्रन आर नॉटी हवाय. चिल्ड्रन आर नॉटी म्हणजे काय? मुलं खोडकर असतात, सगळेच लहान मुलं खोडकर असतात, सगळ्यांसाठीच बोलले. सो त्याच्या आधी आपण आर्टिकल कोणतंही वापरणार नाही. मित्रांनो चाइल्ड जे आहे हे एक सिंग्युलर नाउन आहे. ओके, लहान मुलं असा अर्थ होतो आणि त्याचं प्लुरल जे आहे ते आपण चिल्ड्रन असे करत असतो. सो हे ऑलरेडी तुम्हाला प्लुरल दिलंय, प्लुरलसाठी आपण प्लुरल वर्ब यूज केलेला आहे. ओके, सो संपूर्ण जातीचा बोध करायचा म्हणून त्याच्या आधी आपण आर्टिकल वापरलेलं नाहीये. पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, पुढचा जो रूल आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. काय रूल आहे बघा, ज्या वेळेला मॅन काइंड, पीपल आणि कंपनी या शब्दांचा उपयोग जेव्हा संपूर्ण जातीचा बोध करण्यासाठी होतो सो त्यापूर्वी आपण कोणतेही उपपद वापरत नाही. म्हणजे जेव्हाही पीपल असेल, मॅनकाइंड असेल किंवा कंपनी असेल यांचा संपूर्णपणे बोध करायचा असेल, जनरली सगळ्यांबद्दल बोलायचं असेल, तर त्याच्या आधी आपण कोणतंच आर्टिकल वापरत नाही. मॅनकाइंड लव्ज नेचर म्हटलंय मित्रांनो, सगळ्याच मॅनकाइंडला नेचर आवडतं, सगळेच लोक जे आहेत ते नेचरवर प्रेम करतात असं आपण म्हणू शकतो. सो मॅनकाइंड संपूर्ण जातीबद्दल बोललं गेलंय म्हणून इथे आपण कोणतंच आर्टिकल वापरणार नाही. तसंच बघा मित्रांनो, अ द आणि नो आर्टिकल याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते ह्या रूलवरून तुम्हाला कळेल. जेव्हा तुम्ही अ मॅन म्हणताय तेव्हा त्याचा अर्थ होतोय की कोणीतरी अनिश्चित मनुष्य. जसे की इथे म्हटलंय बघा, देअर इज अ मॅन प्लेइंग चेस, म्हणजे तिकडे कोणतरी एक माणूस, एक अनिश्चित माणूस चेस खेळत आहे. द मॅनचा अर्थ काय होणार, किंवा ज्या नाऊनच्या आधी द लागेल त्याचा अर्थ होतो एक निश्चित व्यक्ती. आय डोंट नो द मॅन हु इज प्लेइंग चेस, म्हणजे मला जो माणूस माहिती नाहीये जो क्रिकेट, जो चेस खेळत आहे. सो इथे विशिष्ट माणूस झाला, जो चेस खेळत आहे तोच विशिष्ट माणूस, म्हणून आपण इथे काय वापरलं? द मॅन वापरलं. आणि मित्रांनो
आर्टिकल नाउनच्या आधी केव्हा येणार नाही, जेव्हा आपल्याला संपूर्ण जातीचा बोध करायचा असेल. मॅन इज मोर्टल हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस विचारला जातो. मॅन इन मोर्टल, मॅन इज मोर्टल म्हणजे काय की मनुष्य मरते आहे, म्हणजे कधी ना कधी प्रत्येक मनुष्याला मृत्यू येणारच आहे. सो प्रत्येक मनुष्याबद्दल सांगितलं गेलंय, जनरल सांगितलं गेलंय, म्हणून आपण याच्या पूर्वी या मॅन या नाउनच्या पूर्वी कोणतंही आर्टिकल युज केलेलं नाही. सो मित्रांनो, तुमच्यासाठी खास आपण काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत. आय होप की सगळ्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन्सचे आन्सर देता येतील. सगळ्या क्वेश्चन्ससाठी कॉमन आपण ऑप्शन्स देत आहोत. सो ए ऑप्शन आहे एच, बी ऑप्शन आहे अन, ओके, सी ऑप्शन आहे द, आणि डी ऑप्शन आहे येस. काय असणार आहे? नो आर्टिकल. कोणताही क्वेश्चन घ्या, तुम्हाला हेच चार ऑप्शन आर्टिकलवर मिळत असतात. ओके, चला पहिला प्रश्न बघा. स्काय इज डॅश ब्ल्यू म्हटलाय, सो काय असेल पहिल्या प्रश्नाचं उत्तर? चॅट बॉक्स मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी कमेंट करायचंय. बघूया पहिलं उत्तर कोण देत आहे आणि कोणाचं उत्तर, किती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर येत आहे. ओके गाईज, चलो काय असणार आहे? स्काय इज डॅश ब्ल्यू कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? ए, बी, सी ऑर डी? चला पहिलं उत्तर पल्लवी मॅडम यांनी दिलंय. ए ऑप्शन दिलंय नितेश सर, सोनाली मॅम, तेजस्विनी आर यस धुमाळ मॅम, स्वाती, मयुरी, अश्विनी, संतोष. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ए ऑप्शन दिलेला आहे आणि ए ऑप्शन करेक्ट आहे. ओके, असं तुम्हाला वाटत असेल, परंतु ए ऑप्शन जे आहे ते इनकरेक्ट आहे. इथे येणार आहे डी ऑप्शन. कारण लक्षात घ्या, तुम्ही काय म्हणतात? ब्ल्यू शर्ट म्हणतात, बरोबर? येस, मग शर्ट नाऊन असतो. शर्ट बद्दल माहिती सांगणारा कोण झाला? हा ऍडजेक्टिव्ह झाला. आणि मी तुम्हाला रूल शिकवला की ऍडजेक्टिव्हच्या आधी कोणतंही आर्टिकल येत नाही, म्हणून ए ऑप्शन तुम्हा सर्वांचं काय आहे? इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे, नो आर्टिकल. बघा, आर्टिकल टॉपिक खूप सोपा वाटतो ना, पण कसं तुम्हाला फसवलं जात आहे. ओके, चलो, आलं लक्षात? येस, थँक्यू सो मच रिया मॅम. चलो गाईज, आपण युट्यूबच्या माध्यमातून जुडलेलंच आहोत. जरी आपल्या बॅचेस कम्प्लीट झालेले आहेत, तरी आपण युट्यूबच्या माध्यमातून जुडलेलो आहोत. ओके, चलो, खूप छान वाटलं रिया तुमचा मॅसेज वाचून. सो क्लिअर झालं आहे की हा जो आहे हा ऍडजेक्टिव्ह आहे मित्रांनो, आणि ऍडजेक्टिव्ह साठी आपण आर्टिकल वापरणार नाही. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सेकंड क्वेश्चन, संडे इज फंडे. अगदी सोपा सोपे सोपे सेंटेन्स घेतलेत मी, परंतु खूप कन्फ्यूज करणारे आहेत. तुमचे मार्क्स कसे जातात हे तुम्हाला इथे लक्षात येईल. संडे इज फंडे कोणता आर्टिकल असणार आहे? चलो गाईज, सेकंड क्वेश्चन. चलो, काय असणार आहे करेक्ट ऑप्शन? संडे इज फंडे द आर्टिकल संतोष सर यांनी सांगितलंय. चलो, रामप्रसाद सर लवकर लेक्चरला जॉईन व्हा, आता आपलं लेक्चर संपण्यात आहे. सो पटकन उत्तर द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सी सी आर्टिकल म्हटलेलं आहे, द आर्टिकल म्हटलेलं आहे, परंतु तुमचं उत्तर जे आहे ते काय आहे? चुकीचं आहे. प्रत्येक संडे फंडे असतो. ओके, इन जनरल बोललं गेलंय, कोणत्या विशिष्ट संडे विषयी बोललं गेलं नाहीये. सो इथे सुद्धा काय येणार? ऑप्शन डी येणार गाईज, नो आर्टिकल. आलं लक्षात? बघा, उत्तर जरी चुकत असतील तरी लक्षात घ्या, चुकतो तोच शिकतो. आता जर चुकणार आहे तर एक्झाम मध्ये नक्कीच बरोबर येणार आहेत तुमचे उत्तर, हे लक्षात घ्या. आणि एकदा जर आपण चुकलो ना, तर ती परत चूक आपली कधीच होत नाही. म्हणून चुकत असले तरी उत्तर देत राहा. डॅश व्हाईट ऑफ इंडिया फ्लॅग रिप्रेझेंट पीस अँड युनिटी. ओके, थर्ड क्वेश्चन जो आहे, थर्ड क्वेश्चनचं काय असणार आहे करेक्ट ऑप्शन? चलो गाईज, काय असणार आहे करेक्ट ऑप्शन? डॅश व्हाईट ऑफ इंडिया फ्लॅग रिप्रेझेंट पीस अँड युनिटी. येस, संतोष सर यांनी परत डी ऑप्शन सांगितलंय, नो आर्टिकल. का? कारण फर्स्ट सेकंड डी होते म्हणून का सर? सी आणि डी ऑप्शन्स येत आहेत. ओके, चेक करूया. येस, शिकाल तर टिकाल. बघा मित्रांनो, डॅश व्हाईट ऑफ इंडिया फ्लॅग, इंडियाच्या फ्लॅग मध्ये तीन कलर असतात, परंतु विशिष्ट व्हाईट कलर म्हटलेला आहे कोणता? ओके, सगळे व्हाईट नाहीये,
इंडियाच्या फ्लॅग मधलाच व्हाईट, म्हणजे हा व्हाईट काय झाला, स्पेशल झाला ना, सगळा व्हाईट नाही, फक्त इंडियाच्या फ्लॅग मधलाच व्हाईट काय करतो, पीस अँड युनिटी आपल्याला शो करतो. म्हणून इथे ऑप्शन काय येणार, सी ऑप्शन येणार. ओके, येस, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी बरोबर आन्सर दिलेला आहे, जसं सुजित सर, ओके, अरिता मॅम, दीपक सर यांनी उत्तर बरोबर दिले, पंकज सर, रोहित सर, रुचे, ओके, सो यांनी करेक्ट ऑप्शन सांगितलेले आहे. फोर्थ क्वेश्चन कडे जाऊया, ऍपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज. ओके, सो फोर नंबरला काय असेल करेक्ट ऑप्शन, चलो फास्ट चॅट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकताय. आर्टिकल द, पल्लवी मॅम यांनी म्हटलेलं आहे आर्टिकल द फोर साठी, संतोष सर यांनी सी म्हटलेलं आहे, येस, म्हणजेच द, लक्षात घ्या, काय म्हटलंय, ऍपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज म्हटलेलं आहे. पहिले तर बघा, ऍपल्स हा प्लुरल नाउन आहे, म्हणजे ए आणि अँचा पत्ता इथून काय होतोय, कट होतोय. ओके, राहिलं ऑप्शन द आणि नो आर्टिकलचा, मला सांगा कोणते विशिष्ट ऍपल्स म्हटलेले आहेत का त्यांनी, तुमच्या घरातले ऍपल्स, ओके, तुमच्या घरातली जी फ्रूटची टोपली आहे त्यातील ऍपल्स कोणते विशिष्ट म्हटलेत का, नाही, जनरल ऍपल्स म्हटलेले आहेत, डिफरंट कंट्रीज मध्ये ग्रो होतात एवढंच सांगितलंय. स्पेसिफिक ऍपल आहेत का गाईज, नाही आहेत, म्हणून ऑप्शन काय असणार आहे, फोर करेक्ट असणार आहे, जे ऋषिकेश सर यांनी बरोबर दिलेलं आहे. ओके, अरविंद सर यांनी देखील बरोबर दिलं होतं, नंतर धनश्री मॅम यांनी देखील आपल्याला करेक्ट ऑप्शन दिलेला आहे. पुढे काय म्हटले बघा, डॅश ऍपल्स ऑन अवर ट्री आर नॉट राईप, सो फिफ्थ क्वेश्चनचं काय असणार आहे आन्सर, चला चॅट बॉक्स मध्ये फटाफट कमेंट करा. चलो गाईज, काय असणार आहे करेक्ट ऑप्शन, डी, अरविंद सर यांनी डी म्हटलंय, सोमनाथ सर तुम्ही अन म्हणताय, लक्षात घ्या ऍपल्स प्लुरल दिलेला आहे, अन येणार नाही, ए आणि अन आपण फक्त सिंग्युलर नाउन साठी युज करतो. सो मित्रांनो, इथे म्हटलं ऍपल्स ऑन अवर ट्री आर नॉट राईप, सगळेच ऍपल्स नाही, फक्त आमच्या घराच किंवा आमचं जे स्वतःच झाड आहे त्यातील ऍपल्स, ओके, हे जगातल्या झाडावरचे ऍपल्स नाहीत सगळे, हे सगळे कॉमन वाले ऍपल्स नाही, फक्त आमच्या झाडावरचे ऍपल्स पिकलेले नाहीयेत, आमच्याच झाडावरचे ऍपल्स झाले तर त्याच्यासाठी आपण काय वापरणार, आर्टिकल द वापरणार, कारण ते स्पेसिफिक आमच्या झाडावरचे ऍपल्स आहे. तुम्हाला मी बॉटलचं एक्झाम्पल दिलं होतं, सगळंच पाणी काय आहे, वॉटर इज लाईफ, सगळं जगातील जेवढंही पाणी आहे ना ते आयुष्य आहे, परंतु माझ्याकडे दोन बॉटल्स आहे, दोन बॉटल मधील एकच बॉटल मधलं पाणी कसं आहे, इम्प्युअर आहे, सो मी द वॉटर इज इम्प्युअर म्हणणार. ओके, तसं इथे द ऍपल्स ऑन अवर ट्री आर नॉट राईप, आमच्याच झाडावरचे ऍपल्स पिकलेले नाहीयेत, सो आर्टिकल द तिथे येणार. ही स्टडीज इन डॅश युनिव्हर्सिटी, काय येणार आर्टिकल. चलो लास्ट वाल्या क्वेश्चनचा आन्सर करा, सिक्स नंबरचा क्वेश्चन काय असेल करेक्ट आन्सर गाईज. चलो, ही स्टडीज इन डॅश युनिव्हर्सिटी काय असेल करेक्ट ऑप्शन, अगदी महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावर खूप वेळेस आपल्याला टीसीएस ने देखील प्रश्न विचारलेले आहेत. आर्टिकल द म्हणतायत सगळे, लॉक किया जाय, आर्टिकल आ नाही उत्तर येतात. बघा, मला माहिती आहे की तुम्ही नेमकं कुठे चुकणार आहेत, असेच क्वेश्चन्स मी मुद्दामून घेतले, कारण आर्टिकलवर तुम्हाला फार कॉन्फिडन्स असतो की इझी आहे विद्यार्थी म्हणतात, पण नाही, तुमच्याकडनं चुका होतात आणि ह्या चुका आताच सुधारलेल्या बऱ्या आहेत, जेणेकरून एक्झाम मध्ये आपल्याकडनं चुका होणार नाहीत. चलो गाईज, बघा, ही स्टडीज इन डॅश युनिव्हर्सिटी, कोणती स्पेसिफिक युनिव्हर्सिटी म्हटलंय, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी कोणती स्पेसिफिक सांगितलंय, कोणती पुणे युनिव्हर्सिटी स्पेसिफिक सांगितली, नाही, फक्त युनिव्हर्सिटी म्हटलंय. युनिव्हर्सिटी हे एक कॉमन नाउन आहे, ओके, सो याच्या आधी अँड अजिबात येणार नाही, जरी युने सुरुवात होत असली तरी उच्चार काय होतो, युनिव्हर्सिटी, यू कन्सोनंट व्यंजनाने उच्चाराची सुरुवात होत आहे, म्हणून आपण आर्टिकल काय वापरणार मित्रांनो, ए वापरणार. सो ही स्टडीज इन अ युनिव्हर्सिटी, फर्स्ट ऑप्शन ए ऑप्शन काय असणार आहे आपलं, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके गाईज,
चलो सो अपन आर्टिकल बद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे. सो मित्रांनो नाशिक मध्ये आपली 20 जून पासून ऑफलाइन बैच स्टार्ट होत आहे. ओके तर द इन्फिनिटी अकॅडमी या ऍप वर आपली बैच लॉन्च होत आहे. तसंच मोफत सेमिनार देखील आपण नाशिकला ठेवलेला आहे. सो 19 जून सोमवारी आपण TCS पॅटर्न नुसार परीक्षा पद्धती योग्य पुस्तके आणि 2 महिन्यांचा अभ्यास असे योग्य नियोजन या टॉपिक वर आपण नाशिक येथे द इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय क्लासेस बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक येथे आपण सेमिनार देखील ठेवलेला आहे. हा सेमिनार मोफत आहे सगळ्यांसाठी. मित्रांनो आपण इंग्लिश ग्रामरची स्पेशल बॅच जी आहे ती देखील लॉन्च केलेली आहे. ओके लॉन्च करणार आहोत. सो 20 जून पासून आपली ही जी बॅच आहे ही स्टार्ट होणार आहे. बॅच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. स्पेशल बॅच असणार आहे. या बॅचची फीस 999 रुपये अगदी कमी फीज आपण ठेवलेली आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला बॅच घेता येणं शक्य व्हायला हवं. या बॅच मध्ये 30 दिवसांमध्ये आपण सिलेबस कम्प्लीट करणार आहोत. ओके 50 तासांचे टीचिंग असणार आहे. ओके 30 दिवसांची बॅच असेल त्यात 50 तास असतील. रोज 10 प्रश्न क्लासमध्ये 10 प्रश्न प्रॅक्टिस साठी आपण घेणार आहोत. दर आठवड्याला 50 प्रश्नांची टेस्ट, संपूर्ण सिलेबसवर 2 टेस्ट आणि दर आठवड्याला काउन्सिलिंग आणि झूम मीटिंग अशी पूर्ण बॅचचं आपलं प्लॅनिंग आहे. संपूर्ण इंग्लिश ग्रामर आणि वोकॅबलरी दोघही गोष्टी तुमच्या यामध्ये क्लिअर होणार आहेत. येस केला सर. ओनली इंग्लिशची फी आपली फक्त 999 रुपये आहेत. बॅचच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात 9022983212 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि बॅच विषयीची संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेऊ शकता. ओके मित्रांनो सो आजचं लेक्चर कसं वाटलं नक्कीच कळवा. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, कमेंट करा. ओके गाईज पुन्हा भेटू असंच एका नवीन सेशन मध्ये. हॅव अ नाईस डे.